गोंद एसमस जनावरे मारानी पद्धत छे बकरा आणि मी स्वतः आहे ना मांस मच्छी खाऊ नका विषय करताना तू नेहमी सांगत रास आमनाच घरमा मतलब परिवारमा गोंधळ जर घालतस ना बाबा ते बकरा मारतस मेंढा बकरा मग मी तसे समजाडू मी कीर्तनकार आहे माले माहिती मी ग्रंथ नाही पेक्षा छोटा मोठा वाचत राहत अरे चुकी नशे संतसना विचार असले मिळतं जुळतं नाही शे जनावर मारू नका त्या सांगित नाही आपला खंडेरावले मारणंच पडस म्हणे म्हणतं नका हो म्हणे तू ना ऐकली होती आमनगरमा काय को कोयना देऊ ना ते काय करायला म्हणतं राहू द्या भाऊ तुम्ही नाही कर तुम्ही नियम नाही बदलावतस ते मी करस म्हणतं आता मला काही नाही घेणं नाही देणं नाही मला फक्त असल्या संदेश देणं होतं की बिगर जनावर मारणं बी गोंधळ वजबा मी गोंधळ करा आता गोंधळमा आपलं देवदरी नाच आणि पद्धत शेज ना मी देवदरी नाच ना तो एक व्हिडिओ काढा लोकेशने रात्री त्या गोंधळी राहतस का त्याशने म्हणा हात धरी आग्रह करा म्हणे महाराज आणि म्हणा बहीण पाहुणा बडा बसेल होता त्या म्हणे महाराज तुम्ही वृंदावनमा जातस भगवानना मंदिरमा जाईन नाचतस म्हणे असं हरिपाठमा नाचतस मग आठे आपला घरच देऊन दरबार आहे आठे नाचाल काय अडचण शे म्हणे मला त्याशनी सांगे सवरी फॉर्म भरायला लाग देना मी भिनीता तेल निघत फॉर्म भर देना आणि असा तंगड्या तरी उपटा का माले तोच व्हिडिओ व्हायरल कर देना लोकेश मला आता हे सांगायचंय गोंधळमा नाचणं काही चुकी नशे का चला भाऊ मी बस करी तमासाना स्टेजवर चालली गो आणि लावण्या म्हण राहतात आणि तटे असा उडाय राहत तू असं होतं का पण काय रास माहितीये का एखादा पैलवान गाय जरी उपटा येणार नाही ना ते तो अशी जागावर धरस ना की तो डायरेक्ट कोकाई उठायला पाहिजे समजी घ्या तुम्ही तसं बाकी नसले असा वावराय नाही राह ना मग याले खोटी कोणती नजदार आणि भाऊ याने म्हणा चॉलेंज आहे डायरेक्ट बठ्ठ असलेच ऐकणार असले कीर्तनकार असले महाराज असले मन नाचाना शिवाय आणि मना स्वतःना शृंगार शिवाय दुसरी चूक कोणतीच सापडाव नाही जो चूक काढी देईन त्याले 11 लाख रुपये इनाम दिसो 11 लाख रुपये फक्त नाचाना आणि मी स्वतः राधाराणी ना शृंगार करीन कीर्तन लिहू बरास याना व्यतिरिक्त कोणती चूक काढू शकतच नाही असा दुसरा लपडा लुपडा जर सापडा देणार ना 21 लाख रुपये इनाम दिसू 21 लाख रुपये हा मग त्याशले ते काहीच सापडत नाही मग बदनामी कुठे करतील त्या बस तेवढंच सापडत त्याशले आणि नेमका मन सांगे गद्दारी करणारच ना अक्काच ना व्हिडिओ आते निघरायनात भाऊ हो इथला बेकार तोंडवर पडा एक करत अर्थडे सांगे एवढा मोठा महाराज बडा खानदेश माणूस बडा महाराष्ट्रमा इज्जत म्हणे इथला नाचना म्हणे मना नाचाना व्हिडिओ लिहि इथला खेडापाडा त्याने कीर्तनमा साधू आहे त्यांना लपडा सापडी घ्यात हो बद बद भाऊ दे भाऊ आय बी वा व्हायरल होऊ द्या कारण भगवान न्याय करत भाऊ असं बरोबर आहे की नाही हा समजायला पाहिजे काय सांगू राहीन तुम्ही गोंधळ घालू नका असं मत नाही पण गोंधळ घालत असताना जनावरं मारलेच पाहिजे असं काय नाहीये जनावरं मारणं ते पण भगवंताने जन्माला घातलेला जीव आहे तर त्यांना मारू नका ते म्हातार कधी देव नाही धर्म नाही मंदिरमा नाही कधी भजनमा नाही पण गोंधळ सोडे नाही आणि गोंधळमा खाणार इथला नेतात फेडतस ना बाकीचले फक्त माहीत पडायला पाहिजे आपले गोंधळनं निवत येईल छे असं गोंधळनं निवत येईल इथलं माहीत पडताच सकाळ मात बाई सांगते म्हण नको रांजो बाई सांगत जाऊ ते संध्या काय नसे हो माय नको दोन्ही टाईम न तटे मोडली सु बाकी ना तिथला येडा राहता ना गोंधळनं निवतो संध्या काय ना राजा दुपार ना कि जामा निंबू लईले फिरत आणि तसाच प्रकार न म्हातार होत आहे कधी देव नाही धर्म नाही पण गोंधळ सोडे नाही तरुण पोरेस त्या पार्टीज ना जाईन उभं राहा 31 डिसेंबर मात आदरीत राहायचे आणि नेमकं गोंधळ मा खावाल बसन तुमले अनुभव नशीन बा गोंधळ नी पंगत ना अजून आडे कोणीच नाही ना गोंधळ मा खाणार दिनभर ना भूक्या राहतस ना वाढपी पोरेले सांगत त्या कारण तटे काय एक एक दोन दोन पीस भेटत ना दिनभर ना भूक्या राहत ना त्या वाढपी पोर काढणार तो पोऱ्या सांग हो बाबा इकडे चुलावर राय बट गई गे रे आप्पा रसाजे रे मग या ना इसामा दोन पीस उन्हात मतारा ना इसामा एक चांगलं होतं बाबा एक हाडी होती खाणारले चांगलं समजस हाडी ना मधमा मटेरियल रास अहो मतारा हाडी मान मटेरियल वडाल घ्या हाडी मान मटेरियल वडाल घ्या याने हाडी बोलली नि भू चालू पंगत मा पाहिलं माडीनात रे काका उनी गुचकीन घ्या पुचकी म्हाताराने चालू पंगत मा पाहिलं माड देणार वाढपी पोरी म्हणे याला बाहेर चिलगाव अरे आपलं चोरी जपीन बादली भर काढेल खावा माय आणली म्हणे दोन पोरेनी उचलीन धरमा टाका म्हातारे सांगा तून म्हातारा घ्या म्हातारा घ्या आज सांगतात म्हाताराला बी माहित होतं 65 वरीस मग अंदाज लायलेलो ताई वाय बारच होतो भाऊ असं
पण आता मरेलवर चांगलं चांगलं रडणं पडीन बरोबर आहे की नाही. आणि काय काय म्हातारा असेल नुसती वय वय जा सुधरत काय नाही बरं. हा तसा गणच सापडतं. हो आमनी गलीमा बी एक म्हातार होतो. आमनीच गली जा तिथलं दड काय दिजा बरं दिनेश दादा नाही ते गरीब सुद्धा आणसू बरं मी तुमले व्यान आण आज सांगणं बारका बुरके दिकिरण म्हणे जिरी जाई भो असं तुम्हा जागा दांडगा दुनगा राहतात पायपुडी सांगतो. वैमानुसार माणूसले समजायला पाहिजे कोणती वैमा काय करू असं. आमना दोंडायचा आणि एक म्हातार मांगली गलीमा लगीन चालू होतं. लगीन आपटी गे पंगतमा बशी गे खावाय गे कामधंदा काहीच नाही थायकी कुठची ओढली नाही मंडप नाही कोपराल बशी राहणार. लगीन आटोपनं शेवटली विधीराज बाबा आपली नवर देऊ नवरी गुन्हा टाकतस तुमनाकडे विशेंती पद्धत शे ना. लगीन नंतर नवर देऊ नवरी गुन्हा टाकतस शेक तुमनाकडे. हां बरं आहे मला कसं वाटणं म्हणतं का फक्त आमना दोंडायचा मासे म्हणत नवर देऊ नवरी गुन्हा टाकराय ना अहो 80 वरीस ना म्हातारानं केली ना घर घ्या म्हातारील म्हणे मला पानलंय म्हणे म्हातारीन लोटा भर दे ना यान गुच्चूक पान प्यायला पाहिजे ना यान तोंड मा दात नाही म्हातारी गुन्हा टाके म्हातारीने भरेल तांबे डोकार उडी पे म्हाताराने डोकं कुठे म्हाताराला सात पोरे होतात साती पोरेनी फोन करा सासराले मामा म्हण बापन डोकं पुटी की दकाली या म्हणे आता येणार नाही येवार त्यांना सासरा जरी घ्यान मनाने होणार मला ऐकणं पडी भो सात ही वेळी संध्याकाळपर्यंत कपडा लिशणे हजर सा गरीब होता सातवा बोलका होता का वेळी डोकं कसं काय फुटणं जाऊ देवा म्हणे रात्री काय वावर मग ओला बिलाल घेतात का म्हणे नाही हो मग महेश निघो माल दिना का म्हणे नाही हो मग बांधोर तीन पाय सटकी घ्या का म्हणे नाही हो ना तू किरा ना सात आठ वरीसा म्हणे बाबा हो मी सांगू का मन बाबा डोकं कसं काय फुटणं आऊ गावना बाबा आऊ घरना बाबा म्हणतो ठाय का ठाय गावना बाबा म्हणे सांग रे भाऊ तुम बाबा डोकं कसं काय फुटणं काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं म्हणे नवर देऊ नवरी गुन्हा टाकणार तो म्हातारा घेऊ ना म्हणा आजी पण पाणी मागं म्हणे म्हण आजी लोटा भर दिन गुच्चूक पाणी प्यायला पाहिजे ना म्हणे यान तोंड मा दात नाही म्हातारीवर गुन्हा टाके म्हणे मग बतारीन भरेल तांबे यान डोकावर बोली पे केले म्हणे डोकं फुट जायचे म्हणे दकी काय राहणार बिहाई लयल कपडा घर लय घ्यात ना ते का चांगला काम मग डोकं फुटेल होता का बराच म्हाताराले सुधरत नाही कोणती वय मग काय करू तसंच आहे म्हातारा बी मरण म्हातारीन रडायला सुरुवात करी म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी म्हणा राम का अडदिमा भजन करी रायनात ना म्हणा देव मला ते काही पटेने पण विचारली वर दगडीन सैन करली ना तिथलं म्हाताराला आंघोळ देवाय गे उचला टाइमले म्हातारी सांगस ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी गाला ना म्हणा राम मी बटा मानचेस माय आवाज देना इतुना राम ना तोंड मा कोंबडी ना पिजला कुची दिना जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर गडामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल व्रत एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही असं कितला बी मरावर कितला बी अख्खा तुळशी माळ विशील गावात याल तरी उद्धार व्हावा उद्धार करून घ्यायचा असेल गड्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल. माया हो तुम्हाला आता सांगून जाईल आजचा दशहरा दसरा दसऱ्याच्या दिवशी जर आज तुमच्या गावामध्ये कीर्तन होत असेल हे माझंही भाग्य आणि तुमचंही भाग्य. आजच्या दिवशी जर नामचिंतन तुम्हाला ऐकायला भेटत असेल तर हा पोरगा भाग्यवान आहे जन्माला आलेला की याच्यावर वाढदिवसाला तुम्ही कीर्तन ऐकतायत आणि मी कीर्तन करतोय आजच्या दिवशी दसऱ्याला. आज चांगला दिवस आहे. आजच्या दिवशी सगळ्या बायांना विनंती आहे बाहेर गाव तुम्ही येईल राहा की गाव मान्या राहा बट्या बहिणीसले बट्या मायासले विनंती रवी किरण महाराज ना कीर्तन ऐकली ना मायाज आज ना नंतर आपला चुलावर मटण मासा शिजणार नाही अशी शपथ लिहिल्या बहिणी सुन बाया तू ना बट पटस बा पण आईज नाही पटस आम्ही बाकी नाही माय होतो येडान गावी राह ना आवती तुम्हाला हे का सांगतो माहितीये का वाजाडात ना 12 वाजे घ्यात ना हिशोब लायल्या बर पक्का ना बापू साहेब दखा बर दखा बा तुम्हाला विचार मग माल काय 2 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल पण माझा जो खरा संदेश आहे ना महाराजजी मला हा सांगायचा आहे समाजाला. आत्ता जर मी मायचे चरित्र सांगायला सुरुवात केली ना तर आमचे सगळे महाराज मंडळी तुमच्यासाठी पहिलं गीत म्हणतात पहिली कविता म्हणतात आई माझी मायेचा सागर म्हणतात ना बाबा आई माझी मायेचा सागर. मी पुरुष मंडळींना नंतर बोले 1 मिनिटासाठी बोलणार आहे फक्त सेवेला पूर्ण विराम असेल
तुम्हाला म्हणतानी आम्ही जर का माईचं चरित्र सांगायला सुरुवात केली तर तुम्हाला म्हणतात आई माझी मायेचा सागर, आई माझी दयेचा सागर. का म्हणतात माहिती आहे का? तुम्हाला पोरगा जर आजारी पडणार ना, तुम्ही दिनभर कितलं बी वावरमा काम करेल राव, घरना कामधंदा आवरेल राव. तुम्हाला पोरगा जर आजारी राहणार, रात्री तीनदा उठीस आणि पोऱ्यांना अंगणात ताप चेक करते, माय म्हण पोऱ्याला तापते नाही बरं यावी ना, बरोबर आहे ना? तुम्हाला पोरगाना पायमा जर काटा मोडेल राहणार, रात्री चारदा उठीस आणि पाय देखतेस, माय म्हण पोऱ्यांना पाय तिथे सुजी घ्यावी ना. तुम्हाला पोरगाना अंगमाना ताप तुमले सहीनवत नाही, तुम्हाला पोरगाना पायमाना काटा तुमले सहीनवत नाही, बरोबर आहे ना? तुम्हाला पोरगाला दुखमा देखीस तुमले थोडबी सहीनवत नाही, होत नाही ना? कारण तुम्ही दयाना सागर मायाना सागर आहेत, बरोबर आहे ना? तुम्हाला पोरगा तुम्ही दुःखामध्ये देखू शकतात नाही. जे बच्चं कापा असते बी कोणतरी बच्चं आहे, बरोबर आहे ना? तुमना पोरगा आजारी पडायला नको असं वाटत, तुमना पोरगाना अंगमाना ताप तुमले सहीनवत नाही, आणि दुसऱ्यानं पिलू कापीन खाय जातीस तुमले दयाना सागर ने मायाना सागर म्हणणार दखनाय मालिक आणलो. हा, तुम्हाला दयेचा सागर मायेचा सागर म्हणतात. आजच्या नंतर शपथ घ्यायची, माया उमटन मासा खावा नाही. तुम्ही जर बंद कर दिन देखा 84 लक्ष येऊनिमा तुम्हाला बी नंबर लागावशे बरं, बकरा कोंबडा आपले बी बनशे. हा, आज तुम्ही कापी काय राहणार त्या कोंबड्याले कोंबडाले, आज तुम्ही कापी काय राहणार, पुढे आपले त्या जन्मामा जाणं आहे. पुढला जन्मामा आपले जीवत उकडता पाणीमा सोडीन खातीन लोके. दखा दुसरा त्रास तिथलाच द्या जिथला आपण स्वतःसाठी सहन करू शकतस. हो, दऱ्याखोऱ्यांमध्ये उभे राहा, दऱ्याखोऱ्यांमध्ये उभे राहिल्याच्यानंतर राम म्हणा, राम म्हणल्याच्यानंतर दऱ्याखोऱ्या तुम्हाला 4 वेळेस म्हणतात राम राम राम. तुम्ही दऱ्याखोऱ्यांमध्ये उभे राहा, आवाज द्या राधे, दऱ्याखोऱ्या तुम्हाला रिटर्न आवाज देतात राधे राधे राधे. आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये तुम्ही जर आवाज दिला नीच, तर त्या दऱ्याखोऱ्या तुम्हाला सांगतात तुझऱ्या नीच नीच नीच. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, तुम्ही जे पेरणार आहे ते चुगवणार आहे. म्हणून मुक्या प्राण्यावर दया करा, कारण आपले संत आपल्याला शिकवण देऊन गेले. मग आज नंतर मटन मासा बनना बहिणीस बन पक्क ना? हो, बंदच कर द्या ना. तुम्ही जर रांधाना बंद कर दिना ना, आज शपथ लिहिली ना आपला चुलावर मटन मासा शिजणार नाही. आज जर तुम्ही शपथ लिहिली नाही, तुम्ही जर रांधाना बंद कर दिना, एका गलीमात आईला फिरावतील का? सांगित द्या ना बनाव नाही आपला चुलावर. पण नेमकं उलट आहे बाबा, 3 दिन होय ना काय बहिणी डोकाला हातला एवढं माय तोंड कान बडं मजा ना घे म्हणा. आज 3रा दिन ले आई बहीण ना तोंड मजा ना जातो. काका कसा काय तरी ना बाजार बंद करी काको. तुम्ही आज निर्णय घ्या, तुम्हाला ऐकत नाही का? तुम्ही जर सांगत या लयानं बंद करावत नाही, करावत नाही माडी. तुम्हाला सांगेल ऐकत नाही या, तुम्हाला सांगेल वर गणत भाऊज नाही सगळी बहिणी ना करत बंद कर दे ना, त्या मटन मासा सोडवत नाही का? सगळ्यांना विनंती असेल, आजच्या नंतर आपण कीर्तन ऐकलेलं आहे, आजच्या नंतर आपल्या चुलीवर मटण मासा शिजणार नाही अशी शपथ घ्यायची. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या लेकराचा आज वाढदिवस आहे त्याला भगवंत उदंड आयुष्य देऊ ही प्रभूचरणी राधाराणी चरणी प्रार्थना. घडलेली सेवा इथंच थांबेल. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवला त्या संतांचा अगोदर